नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर प्रतिभा जाधव व्यावहारिक आणि उपयोजित मराठी या विषयातील दूरचित्रवाणी माध्यमांसाठी लेखन या भागाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत हा भाग तृतीय वर्ष कला मराठी प्रथम वर्ष वाणिज्य द्वितीय वर्ष विज्ञान कला या वर्गांसाठी अभ्यासायला आहे तर आपण बघूया दूरचित्रवाणी माध्यमासाठी लेखन दूरचित्रवाणी हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे ते अधिक परिणामकारक आहे माहिती व ज्ञानाचा प्रसार करणारी इतर जी माध्यमं आहेत त्यामध्ये दूरचित्रवाणी या माध्यमाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आज वाहिन्यांची संख्याही प्रचंड वाढलेली दिसते सुरुवातीला दोन तीन तास होणारं प्रसारण आता चोवीस तासही चालूच असतं दूरचित्रवाणीवर करमणूक प्रधान कार्यक्रमाबरोबर इतरही कार्यक्रमांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे या माध्यमाद्वारे प्रबोधनपर कार्यक्रम माहितीपर कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम बातम्या महाचर्चा जाहिरात असे अनेक कार्यक्रम होत असतात ह्या जरी पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टी असल्या तरी मात्र पडद्यामागे काम करणाऱ्या मंडळींची संख्याही जास्त आहे लेखक निर्माता दिग्दर्शक संगीतकार कलाकार रंगमंच सजावट करणारे काराकीर वेशभूषाकार प्रकाश योजना करणारे तंत्रज्ञ असे अनेक लोक यामध्ये जोडले गेलेले आहेत यातील काही कामासंदर्भातील माहिती उदाहरणार्थ लेखन उद्घोषक निवेदक दूरचित्रवाणीसाठी जाहिरात लेखन इत्यादी गोष्टींची माहिती आपण इथे बघूया दूरचित्रवाणीची व्याख्या अशी केली जाते की चित्र आणि आवाज उपग्रहांमार्फत अंतरावर पोहोचवणाऱ्या माध्यमाला दूरदर्शन असं म्हणतात या दूरचित्रवाणीची सुरुवात कशी झाली हे आपण बघूया दूरचित्रवाणीच्या प्रसाराचं विश्लेषण दूरदर्शनवरील विविध कार्यक्रमांची रचना आणि महत्त्व आणि दूरचित्रवाणी माध्यमासाठी करायच्या लेखनाची कौशल्य ले आता आपण बघणार आहोत दूरचित्रवाणी विकासाचा संक्षिप्त इतिहास असा सांगता येईल की आकाशवाणी या श्राव्य माध्यमानंतर दूरचित्रवाणी हे श्राव्य माध्यम सुरू व्हायला बराचसा कालावधी जावा लागला महान स्कॉटिश शास्त्रज्ञ जॉन लॉगी बेअर्ड यांनी दूरचित्रवाणीचा शोध लावला जगातल्या पहिल्या टेलिव्हिजनचा प्रयोग तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीसमध्ये इंग्लंड इंग्लंडला रॉयल इन्स्टिट्यूटच्या चाळीस सभासदांपुढे केला गेला रंगीत दूरचित्रवाणीचा व्यवहारात वापर एकोणीसशे पन्नासपासून पासून होऊ लागला भारतामध्ये एकोणीसशे एकोणसाठ साली युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सह सहकार्याने दिल्लीमध्ये प्रायोगिक तत्वावर दूरचित्रवाणी केंद्र सुरू झालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट रोजी दिल्लीमध्ये रोज एक तासाचं प्रसारण सुरू झालं दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तरला मुंबईमध्ये दूरदर्शन केंद्र सुरू झालं आणि एकोणीसशे शहात्तरला नभोवाणी आणि दूरदर्शन हे स्वतंत्र विभाग करायचं ठरलं या दोन्ही माध्यमावर सरकारी नियंत्रण होतं त्यांना प्रसारभारती मंडळाच्या स्थापनेनंतर या माध्यमांना प्रशासकीय स्वायत्तता मिळाली माहिती देणं शिक्षण देणं आणि मनोरंजन ही तीन उद्दिष्टं सुरुवातीला ठेवण्यात आली त्यामुळे साक्षरता कुटुंब नियोजन राष्ट्रीय एकात्मता जातीय सलोखा असं माहितीपूर्ण व मनोरंजनपर कार्यक्रम दाखवले का जात होते दूरदर्शन ही काही व्यापारी वाहिनी नव्हती परंतु आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून एकोणीसशे शहात्तरपासून त्यांनी जाहिरात स्वीकारायला सुरुवात केली एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर उपग्रह वाहिन्यांची स्पर्धा सुरू झाली व्यापारी स्वरूपाच्या वाहिन्या जाहिरातदारांना व प्रेक्षकांना आकर्षित करू शकतील अशा स्वरूपाचे कार्यक्रम दाखवू लागले आज या वाहिन्यांची संख्या हजारोच्या घरात पोहोचलेली दिसते आता या दूरचित्रवाणीवर माहितीपर कार्यक्रमांसाठीचं लेखन कसं केलं जातं कसं करावं याबद्दल आपण माहिती बघूया माहितीपर कार्यक्रम या प्रकारामध्ये एखाद्या घटनेसंदर्भात दे माहिती देणं किंवा मा एखाद्या दे विषयासंदर्भातील विशेष माहिती दृकश्राव्य माध्यमाच्या स्वरूपातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा महत्त्वाचा उद्देश असतो या कार्यक्रमांचं स्वरूप हे वास्तवावर आधारित असतं यातील माहिती सर्व सत्य असते कल्पनेला या, कल या कार्यक्रमात कुठेही थारा नसतो माहितीपर कार्यक्रमात बातमीपत्र मुलाखत चर्चा माहितीपट अशा कार्यक्रमांचा समावेश होतो दूरदर्शनवरील बातम्यांचं लेखन कसं होतं तर नभोवाणी किंवा वर्तमानपत्र या माध्यमापेक्षा दूरचित्रवाणीच्या लेखनाचं स्वरूप वेगळं आहे दूरचित्रवाणीच्या प्रेक्षकांना डोळ्यांनी दिसणारं दृश्य आणि कानांनी ऐकू येणारे शब्द दोन्ही एकाच वेळेस मेंदूकडे पाठवून तसंच त्याचा मेळ घालून समजून घ्यायचं असतं ही प्रक्रिया नभोवाणी किंवा वर्तमानपत्र या माध्यमापेक्षा खूपच गुंतागुंतीची आहे त्यामुळे दूरचित्रवाणीच्या लेखनाचं स्वरूप वेगळं आहे जसं वृत्तपत्र वाचकाला ते पुन्हा पुन्हा वाचून समजून घेता येऊ शकतं ते स्वातंत्र्य दूरचित्रवाणीच्या प्रेक्षकांना असत नाही प्रत्येक माध्यमाच्या बातमीची एक वेगळी परिभाषा असते दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे त्यामुळे इथे आपण फक्त बातम्या वाचत किंवा ऐकत नाही तर ते दृश्य समोर पाहतो त्यामुळे या प्रकारातील बातमीची विश्वासार्हता इतर माध्यमांपेक्षा जास्त आहे दृश्याचा प्रभाव हा दूरदर्शनवरील बातम्यांचं सर्वात मोठं शक्तीस्थान आहे परंतु प्रभाव जितका मोठा तितकी जबाबदारी मोठी कारण इथं खूप घटक एकत्रित येऊन काम करत असतात कॅमेरामन तंत्रनिर्देशक वृत्तसंपादक बातमीदार अशा अनेक लोकांची एकत्रित जबाबदारी असते कारण दृश्य स्वरूपातील बातमी असल्यामुळे ती योग्य पद्धतीनेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवी बातमीचे प्रकार दृश्यता हा महत्त्वाचा दुवा असल्यामुळे या माध्यमातील बातम्यांकडे प्रेक्षक अधिक आकर्षित झाल्याचं पाहायला मिळतं इतर माध्यमांच्या तुलनेत या बातम्या खर्चिक आणि वेळखाऊ आहेत कारण त्यासाठी अनेक साधनं व तितकीच मनुष्य बळसावे लागते त्यामुळे बातमीचं शूटिंग व्हायला त्याचं एडिटिंग व्हायला सुरुवातीला बराच कालावधी लागायचा परंतु आताच्या विकसित तंत्रज्ञानामुळे यामध्येही तत्परता आली आहे अलीकडे लाईव्ह बातम्यांमुळे प्रेक्षक प्रत्यक्ष घटनास्थळी असल्याचा अनुभव घेतो दूरचित्रवाणीवरील बातम्यांचे अनेक पद्धतीने प्रकार पाडता येतील किंवा त्याचे विभाजन करता येईल वारंवारतेनुसार दर तासाला प्रसारित होणाऱ्या बातम्या दोन तासांनी सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री दोन दिवसांनी आठवड्यांनी वगैरे विषयानुसार क्रीडाविषयक राजकीय सामाजिक सांस्कृतिक हवामान व आर्थिक इत्यादी भाषा मराठी बातमीपत्र हिंदी बातमीपत्र व इंग्रजी बातमीपत्र अशा इतर भाषेतील बातमीपत्र असेही प्रकार पडतात आणि भौगोलिक परि परिसरानुसार म्हणायचं तर स्थानिक बातमीपत्र प्रादेशिक बातमीपत्र राष्ट्रीय बातमीपत्र व आंतरराष्ट्रीय बातमीपत्र असे प्रकार पडतील बातमीची निवड कशी होते तर आजूबाजूला घडणाऱ्या आणि घटनांची माहिती वार्ताहर पोलीस स्टेशन सरकारी कार्यालय राजकीय नेते पत्रकार परिषद व समाज उपयोगी सेवा अशा अनेक ठिकाणांहून दूरचित्रवाणी माध्यमाला घटनांची माहिती मिळत असते परंतु त्यातून प्रसारणासाठी बातमीची निवड करणे हे जबाबदारीचे काम असते त्यामुळे या निवडीसाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत स्थानिक किंवा जवळच्या बातम्यांना प्राधान्य दिले जाते बातमीतील ताजेपणा बातमीची परिणामकारकता व्यापक असायला हवी जास्त लोकांशी थोडक्यात चमूहाशी निगडीत असावी थोर व महान व्यक्तीच्या आयुष्यातील छोट्या घटनाही बातमी म्हणून प्रेक्षकांना पाहायला आवडतात तसेच अपघात नैसर्गिक आपत्ती दंगली युद्ध सायबर हल्ला अशा व नवीन नाविन्यपूर्ण कोणत्याही घटनांची बातमी म्हणून निवड होऊ शकते मुख्य मुद्दा मुद्दा एवढा त्या घटनेमध्ये बातमी मूल्य असायला पाहिजे बातमीदाराकडे फक्त सादरीकरणाची कला असून चालत नाही तर त्याबरोबरच मुलाखत कौशल्य वेळेचं नियोजन कॅमेरा छायाचित्रण ध्वनिमुद्रण अशा प्रकारचं तंत्रज्ञान हाताळण्याचा त्याला थोडाफार अनुभव असला पाहिजे बातमीसाठीचं संहिता लेखन कसं करायचं तर माहितीपर कार्यक्रमांच्या लेखनासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा निश्चित विचार करावा लागतो निवेदकाने वापरलेली भाषा साधी सरळ आणि समजायला सोपी असावी जास्त जड किंवा फारसे वापरात नसलेले अवघड शब्द फक्त भाषा पांडित्य मिरवण्यासाठी वापरू नयेत प्रेक्षकांना आपलेपणा वाटण्यासाठी दैनंदिन व्यवहारातील भाषा वापरणं गरजेचं आहे याचा अर्थ असाही नाही की अगदी कट्ट्यावर बोलली जाणारी अरवाच्य भाषा वापरावी प्रतिपादन करणं अशा क्रियापदांऐवजी सांगणं अशा नेहमी वापरातील क्रियापदं वापरावीत मोठ्या वाक्यांचा अर्थ लावणं किंवा समजून घेणं अवघड जातं त्यामुळे लिहिताना छोटी छोटी वाक्य लिहावीत ज्या गोष्टींचा खरोखरच उल्लेख करणं गरजेचं आहे अशाच गोष्टींचा उल्लेख करावा अनावश्यक तपशील टाळल्याने संविता आटोपशीर होते वार तारीख महिना या कालदर्शक गोष्टी वापरताना बातम्या कधी प्रसारित होणार आहेत याची काळजी घ्यावी दृकश्राव्य माध्यमं असल्यामुळे विरामचिन्ह यांचा खुबीने वापर करावा नाहीतर अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागत नाही योग्य कागद समास दोन ओळीतील अंतर याही गोष्टी महत्त्वाच्या असतात दृश्यातून दिसणाऱ्या गोष्टी की ज्या पाहिल्यावर त्यांची स्पष्टच कल्पना येते अशा बाबी पुन्हा शब्दातूनही मांडण्याची काहीच गरज नाही अनावश्यक विशेषणं आकडेवारीची गुंतागुंत याही बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे वृत्तनिवेदक एका सेकंदाला दोन शब्द बोलू शकतो वेगवेगळ्या वृत्तनिवेदकाच्या वाचनगतीनुसार थोडाफार फरक पडू शकेल पण तरीही साधारणपणे दहा मिनिटाच्या बातमीमध्ये बाराशे शब्दांची गरज असते एवढंच बातमीपत्र तयार व्हायला हवं या गोष्टी दृश्य स्वरूपामध्ये स्पष्टपणे प्रेक्षकांना दिसतात त्याचं विनाकारण शब्दात वर्णन करत बसू नये जड जोडाक्षरांचा जिभेला वळण नसणाऱ्या दुर्बोध शब्दांचा वापर टाळावा शब्दांचा फुलोरा किंवा अलंकारांचा भडीमार दृश्य माध्यमाला फारसा आवश्यक नाही दूरदर्शनच्या माध्यमात शब्द हा पूरक आहे मुख्य काम हे दृश्याचेच असते मुलाखत माहितीपट भाषणं सभा संमेलनं परिसंवाद चर्चासत्र याविषयी माहितीपर लेखन कसं करावं तर मुलाखत बाबत दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे दूरदर्शनवरील मुलाखत अधिक प्रभावी बनते त्या व्यक्तीला प्रश्न विचारून त्यांच्या आयुष्याबद्दल किंवा उल्लेखनीय कामगिरीबद्दल माहिती जाणून घ्यायची असते त्यासाठी मुलाखतकाराने सुरुवातीला प्रेक्षकांना मुलाखत दात्यांची ओळख करून द्यावी काही गोष्ट चित्र किंवा दृश्यांमधून दाखवणं शक्य असेल तर त्याचा वापर करावा श्रोत्यांना काय आवडतं यानुसार प्रश्नांची निवड करावी मुलाखतकाराची भूमिका दुय्यम असते त्यामुळे आपली मतं मुलाखतकाराने इतरांवर लादून आहेत वेळेनुसार प्रश्नाचं स्वरूप ठरवावं छोटे छोटे प्रश्न विचारावेत हो नाहीमधील प्रश्न किंवा अतिदीर्घ अतिदीर्घ प्रश्न विचारून आहेत मुलाखतीची भाषा उत्स्फूर्त असावी उत्स्फूर्तता ही मुलाखतीचे प्रमुख वैशिष्ट्य आणि बलस्थान आहे बोलीभाषेतील संवाद जिवंत वाटतो त्यामुळे शक्यतो बोलीभाषेचा वापर करावा प्रश्न नेमके सुटसुटीत व योग्य असावेत तसेच मुलाखतकाराने मुलाखत, मुलाखत दात्याच्या उत्तरावर माफक शब्दात प्रतिक्रिया देऊन त्याचा उत्साह वाढवावा मुलाखतकाराने प्रेक्षकांना उद्देशून निवेदन दिले पाहिजे केले पाहिजे शेवटी मुलाखत संपवताना मुलाखत दात्याचा आभार मानून मुलाखत संपवली पाहिजे माहितीपट माहितीपट हा सत्यावर आधारित असल्यामुळे त्याची विश्वासार्हता जास्त आहे यात संशोधनाच्या आधारावर माहिती गोळा केली जाते माहितीपटाच्या निर्मितीपूर्वी आपल्याला ज्या विषयावर माहितीपट तयार करायचा आहे त्या विषयाचं समग्र संशोधन करणं आवश्यक असतं त्यातील कोणत्या अंगावरती लक्ष केंद्रित करायचं आहे हे ठरवावं लागतं याद्वारे आपल्याला नक्की काय सांगायचं आहे ते स्पष्ट करणं गरजेचं आहे त्या विषयाचं सखोल वाचन चिंतन आवश्यक असतं कच्चा आराखडा तयार करावा लागतो मनात कागदावर नियोजनाची तयारी करावी लागते काही उपलब्ध चलचित्र तपशील जमा करावा लागतो भाषणं सभासंमेलनं परिसंवाद चर्चासत्र या कार्यक्रमात वरीलप्रमाणे त्याचं लेखन केलं जाईल मुळात अशा कार्यक्रमांमध्ये निवेदकाने वक्ते आणि प्रेक्षक यामध्ये दुवा म्हणून भूमिका निभवायची असते त्यामुळे ते त्यांनी फार बोलून चालत नाही प्रश्नांची तयारी पाहुण्यांचा परिचय ज्या विषयावर कार्यक्रमाचं आयोजन आहे त्याचं विषय ज्ञान या गोष्टींची तयारी असावी लागते बाकी प्रश्नांचा क्रम आणि चर्चा कार्यक्रमाच्या सोयीनुसार बदलू शकते वेळेची मर्यादा लक्षात घेऊन कार्यक्रमाचं नियोजन व लेखन करणं गरजेचं असतं मुलाखत मुलाखतबद्दल आपण मगाशी जे महत्त्वाचे मुद्दे पाहिले आहेत माहितीपटाबद्दल बघितलेले आहेत आणि आता आपण पुढील घटकाकडे वळूया